शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताजा आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कामगाराविरुद्ध केलेले चार काळे कायदे संपूर्ण देशातले सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण, विधी उद्योगाचा समावेश, धूम्रपान विरोध कायद्यामध्ये करून 3 कोटी लोकांना बेकार करण्याचा प्रयत्न, डिझेल रॉकेट पेट्रोल GST ताणा ही आमची प्रमुख मागणी आहे। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा, प्रत्येकांना 10,000 रुपये त्या ठिकाणी मदत करा असं महाराष्ट्र शासनाची मागणी आहे। दर वर्षाला 30 लाख कोटी टन या देशामध्ये उत्पादन होत आहे, म्हणून आमची मागणी आहे या देशातल्या जनतेला फुकट अन्नधान्य द्यावं, कारण जवळजवळ 3 कोटी धान्य पिडत आहे। सोलापूर शहरामध्ये गोदूताईचं 60,000 लोकांचं 12-13 दिवसालाही पाणी मिळेना। पालकमंत्र्या पुढे बैठक झाली, कलेक्टर पुढे बैठक झालं, पाण्याचं थेंब मला मिळेना। रस्ते खड्डे पडून रोज माणसं जखमी होऊ लागलेले आहेत। याकरता भारत बंद मध्ये आम्ही भाग घेण्याचा निर्णय घेतला। सोलापुरामधले 60,000 विडी कामगार संपावर गेलेले आहेत, शेकडो यंत्रमाग कामगार संपावर गेलेले आहेत, हजारो रेडीमेड कामगार संपावर गेलेले आहेत। कितीही दडपशाही करा, आज सामान्याचा आवाज तुम्ही दडपू शकणार नाही। या सोलापूर बंद मध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं आम्ही अभिनंदन करत आहे आणि त्यांना शब्द देत आहे आम्ही भविष्य काळामध्ये ही लढाई आम्ही तेज करू, कारण कोरोनाची महामारी आहे। या महामारीला सुद्धा कामगाराला जपणं आमचं काम आहे, म्हणून मी प्रत्येक कामगाराला विनंती करू लागला, केंद्र आणि राज्य शासन, महापालिका आणि जिल्हा परिषद त्या ठिकाणी मोफत कोरोनाचे लसची व्यवस्था, मी लस घेतलेला। या कोरोनावर एकच उपाय, प्रत्येक त्यांनी राष्ट्रवादीवाले पत्रक काढलं, काँग्रेस पक्षवाल्यांनी पत्रक काढलं, जनता दलाचे लोक सामील आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे लोक सामील आहेत, कोण सामील नाही? घरात बसलेला प्रत्येक श्रमिक आमच्या बरोबर आहे, मनाने आमच्या बरोबर आहे। आज पुनमगड जवळ शांततेने निदर्शन करायला आलो, काही आमचं हे नाही आहे, आम्ही परवानगी मागितली। केंद्र सरकार तसंच वाहू लागलं आणि महाविकास आघाडी महाप्रकाश झालेला, काय सांगू आता आमची व्यथा कोणाला सांगू आम्ही।